हेलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे छानशी मस्तपैकी रेसिपी, आणि ती रेसिपी कोणती तर चला मग आपण बघूया। आज आपण बनवणार आहे लाडू, आणि तेही बनवणार आहे आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळूचे लाडू। तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। त्याचप्रमाणे शिलाज आर्टवरती मी हलव्याचे दागिने मकर संक्रांती स्पेशल टाकलेले आहे, त्या व्हिडिओही नक्की बघा। त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी तीळ, सफेद तीळ, आणि जेवढी तीळ घेतलेली आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे एक वाटी, आणि 1/4 स्पून चमचा घ्यायचा आहे आपल्याला इलायची पावडर, आणि 1 ते 2 चमचे घ्यायचं आहे आपल्याला तूप। त्यासाठी पॅन किंवा कढई घ्यायची आहे, आणि तीळ ही आपल्याला सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत लहान गॅसवरती भाजून घ्यायची आहे। क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे, मोठा गॅस नाही करायचा कारण ती जळू शकते आणि त्याची टेस्ट बिघडू शकते। थोडासा असा कलर झाला की तीळ आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे 1 किंवा 2 चमचे, आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गूळ। गूळ हा अलग अलग प्रकारचा असू शकतो, पांढरा असू शकतो, पिवळा असू शकतो, लालसर असू शकतो, तर तुम्ही जो यूज करत असणार तो तुम्ही गूळ यूज करायचा आहे। आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फक्त 1/2 चमचा पाणी, जास्त टाकायचं नाही कारण जास्त टाकलं तर आपला पाक हा थोडा कच्चा राहू शकतो आणि जास्त वेळ शिजवावा लागेल पाणी पूर्ण जाईपर्यंत। आणि असे फेस यायला लागला की त्यानंतर आपल्याला त्यात इलायची पावडर टाकायची आहे, आणि हे आहे जाडसर शेंगदाण्याचे कूट जे मिक्सरमधून थोडे जाडसर केलेले आहे, आणि तीळ जे आपण भाजलेली आहे। त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे, गॅस चालू असताना करायचं नाही कारण आपला जो थोडा पाक बनवला होता आपण तो रेडी झालेला होता, आणि आपण जर तो चालूच ठेवला गॅस तर कडक होऊन जाईल आणि आपले लाडू कडक येतील। म्हणून हा पाक झाल्यानंतर हे वस्तू सगळ्या टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एकत्र करायचं आहे। जर तुम्हाला पॅनमध्ये करायचं असेल तर पॅनमध्येच पूर्ण एकत्र करा, किंवा तुम्ही एखाद्या पसरट ताटामध्ये पण हे मिश्रण टाकू शकता। पण कढई किंवा पॅन हे गरम असते आपली, तर त्यातच जर ठेवलं तर आपले लाडू बांधेपर्यंत ते व्यवस्थित गरमही राहील। फक्त काळजी घ्यायची आहे चटका लागू नये त्याची। तर त्यासाठी आपण तूप किंवा पाणी घ्यायचं आहे, तर मी पाणी घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी चिटकू नये म्हणून आणि गरम लागू नये म्हणून। तर पाण्याचा हात पूर्ण हाताला पूर्ण फिरून घ्यायचा आहे असा, आणि आपल्याला जेवढ्या साईजचे लाडू करायचे आहे तेवढ्या साईजचे लाडू आपण बांधायचे आहेत। तर एक वाटी तीळमध्ये साधारणतः आता ते लाडू तुम्हाला दिसतील की किती होतील। जर तुम्हाला जास्त प्रमाण पाहिजे असेल तर तुम्ही वाटीचे मोठे प्रमाण घेऊ शकतात आणि तेवढाच गूळ घेऊ शकतात आणि आपल्या संक्रांतीसाठी लाडू तयार करू शकतात। याआधी मी सर्व प्रकारचे लाडू टाकलेले आहेत माझ्या चॅनलवरती, शिलाज रेसिपी चॅनलवरती, तर तेही तुम्ही बघू शकतात। आणि अशा प्रकारे आपले हे तिळगुळचे लाडू मस्त यम्मी यम्मी तयार झालेले आहेत, तुम्ही करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे। आणि तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।